नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण फुग्यारे या कवितेविषयी जाणून घेणार आहोत. प्रथमतः पालकांनी फुगा आपल्या पाल्यास बाजारातून आणून द्यायचा आहे. त्यानंतर हा फुगा आपल्या पाल्यास फुगण्यास लावावा, जेणेकरून त्याच्या मनात एक आनंद निर्माण होईल, एक ऊर्जा निर्माण होईल. यानंतर त्याला विविध प्रकारचे प्रश्न फुग्यावर आधारित विचारायचे आहेत. त्यात प्रथमतः फुगा हा कोणकोणत्या रंगाचा असतो, फुगा हा उंच आकाशात कितपत जाऊ शकतो, तसेच हा फुगा उंच जात असताना त्याला कोणकोणत्या प्रकारचे अडथळे येणार आहेत, नंतर या हा फुगा जेव्हा उंचच उंचच आकाशात जाणार आहे तेव्हा त्याला कोणकोणते मित्र आणि मैत्रिणी भेटणार आहेत, आणि हे मित्र मैत्रिणी अर्थात पक्षी, वारा, ढग, चंद्र, तारे, टेलिफोनची तार अशा विविध मित्र मैत्रिणींची भेट झाल्यानंतर हा फुगा त्यांच्याशी कशा प्रकारचा संवाद करेल, अर्थात त्यांचा तो काल्पनिक संवाद कशा प्रकारचा असेल, अशा विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला आपल्या मुलाला विचारावेत, आणि सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्या भाषेत आपण स्वीकारावी, आणि ज्या ठिकाणी आपले पाल्य चुकत आहे हे दिसून येताच त्या ठिकाणी त्याला योग्य ते उत्तर देऊन त्याला सज्ञान करावे. हे आज आपण जाणून घेतलेलं आहे फुग्यारे या कवितेविषयी. धन्यवाद.